संसाराचा गीत येतो महाराज, आपण ज्यांच्या करता हे कमवतो इस्टेट, आपली वंशावळी तर टिकली पाहिजे ना। आपण एवढं कमवतोय पण हे पुढे वारसा चालवणारा कोणतरी पाहिजे ना। आता तोच नाही तर आपण सुद्धा जगून काय फायदा। म्हणून हा संसाराचा वीट आला आणि वनाच्या दिशेने निघून गेला महाराज जप करण्याला। महद भाग्याने त्यांना एका ऋषीची भेट झाली। अंतकरणातील भावना प्रकट केली राजी ऋषी, अनेक पत्न्या मला आहेत आणि एकही संतती मला होत नाही। वीट आला मला संसाराचा, म्हणून मी वनाच्या दिशेने भजन करण्याकरता निघून आलेलो आहो। पण त्यावेळेस ऋषीने सांगितलं की राजा असं करू नको, मी तुला अभिमंत्रित केलेलं जल देतो, तू घरी जा आणि हे पाणी घे आणि तुझ्या पत्नीला प्यायला दे, जेणेकरून तिला दिवस राहतील। पण काय झालं, हा राजा घरी गेला। घरी गेल्यानंतर काय झालं असेल, संध्याकाळची वेळ झाली, आता पत्नीला काय सांगावं, त्यापेक्षा उद्या आपण हे अभिमंत्रित केलेलं जल आपल्या पत्नीला प्यायला देऊ असं अंतकरणामध्ये भावना निर्माण झाली आणि त्याने आपल्या पलंगाजवळती ते असणारं जलाचं भांड तिथं ठेवून दिलं आणि रात्री झोपून गेले। अचानक त्यांना रात्री जाग आली आणि जाग आल्यानंतर त्यांना रात्री लागली तहान, आणि तहान लागल्यामुळे त्यांनी इकडे तिकडे पाणी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लवकर पाणी मिळालं नाही। योगायोगानं जे अभिमंत्रित केलेलं पाणी होतं तेच पाण्याचा कलश त्यांच्या हाताला लागला आणि रात्री झोपेमध्ये त्यांनी ती पाणी पिऊन घेतलं। ते पाणी अभिमंत्रित केलेलं होतं, ते धुवून दाखवणारच होत महाराज। ते काही आजकालच्या ऋषींनी दिलेलं नव्हतं, आजकालच्या साधूंनी दिलेलं नव्हतं, खूप मोठी साधना त्यांच्या ऋषींची होती त्यावेळेस। आणि म्हणून त्या पाण्यामध्ये तेवढी साधना, तेवढं तप, त्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होत, म्हणून त्या पाण्यापासून आता या राजाला दिवस गेले। युवराज राजा, त्या राजाला दिवस गेले, 9 महिने 9 दिवस हुनत्वाला गेले। पोट मोठं मोठं व्हायचं, पोट मोठं व्हायचं राजाला कळत नव्हतं, पण नंतर कळालं की आपलं पोट मोठं मोठं होते याचं कारण काय असेल, तर आपण ते जल पिलेलं आहे। ह्या गोष्टी तुम्हाला काही पटणार नाही, तुम्ही म्हणता ना असं कधी होते का, या गोष्टी ऐकाव्याच लागतील, या काही तुम्ही आपण लिहिलेल्या नाहीत। हे 5,500 वर्ष होऊन गेले, आजपर्यंत चालत आलेली ही ज्ञानगंगा आहे, या कथेला आपण नाकारू शकत नाही महाराज। माणसाला सुद्धा दिवस गेले, माता मुलगा जन्माला येईल कसा हा मोठा प्रश्न महाराज। पण त्यावेळेस आयुर्वेद एवढं 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 प्रगतशील होतं महाराज की आताचे MD डॉक्टर सुद्धा काहीच नाही, 1% सुद्धा नाही। त्यावेळेस त्या काळच्या असणाऱ्या आयुर्वेदिक ऋषींनी काय केलं असेल, त्या राजाची डावी कुश फाडली आणि त्याच्या पोटामधून बाळ बाहेर काढलं। जगातील पहिलं सिझरिंग इथून सुरुवात आहे। आज फक्त सिझरिंग होते असं नाही, हे अगोदरच होऊन गेलेलं आहे बाबांनो। आणि सांगू तुम्हाला, या राजाला मुलगा झाला, मुलगा तर झाला पण त्याला दूध कसं काय मिळेल आता, हा मोठा प्रश्न निर्माण झाला महाराज। पण इंद्रदेव तिथे आले आणि इंद्रदेवाने सांगितलं, टेन्शन घेऊ नका। इंद्रदेवाने आपली स्वतःची करंगळी त्या बाळाच्या तोंडामध्ये टाकली आणि सांगितलं, जेव्हा जेव्हा बाळ आपली करंगळी
तोंडामध्ये घालेल तेव्हा तेव्हा त्याची भूक भागली जाईल। म्हणून आजही जर का बाळाची भूक अपूर्ण राहिली तर ते मुलगा आपलं बोट चोखतं। नुसतं बोट चोखतं असं नाही तर त्याच्यामधून त्याची असणारी भूक भागली जाते। ही इंद्रदेवान दिलेला आशीर्वाद आहे सर्वांना। हा मुलांचं नाव ठेवण्यात आलं माधांता। काय ठेवलं? दूध नाही म्हणून त्याचं नाव माधांता। हा पुढे मोठा झाला मग या माधांताचं लग्न झालं पुढे मग त्याला तीन मुलं झाले महाराज। एक गुरुपुत्र, दुसरा अंबरीश आणि तिसरा मुचकंद राजा। एक तीन मुलं झाले महाराज सूर महाराज। तीन मुलं झाले आणि 50 मुली झाल्या। किती?